आपल्या सोबत माजी मंत्री विजय वडेट्टीवार आहेत. भाऊ, काय सांगाल, ओबीसींच्या प्रश्नावर तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहेत. ओबीसींचे प्रश्न, अनेक प्रश्न जे आहेत, म्हणजे वसतिगृहाचा असेल किंवा इतरही प्रश्न जे आहेत ते प्रलंबित आहेत, आणि तुम्ही त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात, पत्रव्यवहार करणार आहात, काय मागण्या आहेत? नाही, मुख्यमंत्री महोदयांना मी पत्र आम्ही दिलेलं आहे आणि राज्यातील सर्व ओबीसीच्या प्रमुख नेत्यांना बोलवावं. ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत, त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या साधार योजनेचा विषय आहे, घरकुलांचा विषय आता आम्ही मंजूर केलेला होता कॅबिनेटमध्ये तो विषय आहे, त्याच्याबरोबर वसतिगृह चा विषय अदांतरी आहे. कारण आपल्याला माहीत आहे की काल मला बावनकुळे साहेबांनी चंद्रपुरात टोमणा मारला की 2 वर्ष वडेट्टीवार किंवा तत्कालीन मंत्रींनी ओबीसीसाठी काही करू शकले नाही. त्यांचं मत खरं आहे की आम्ही काही करू शकलो नाही, कारण 2.5 वर्ष कोरोना होता, पण जे आम्ही केलं, ज्याचा निर्णय आम्ही घेतला, तेवढे तर विषय पुढे न्यावेत. म्हणून मुख्यमंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती करतो आहोत की आपल्या अध्यक्षतेखाली एक बैठक लावा आणि मुख्यत्वे करून ओबीसीची अस्मिता ज्या ठिकाणी आहे, जे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाने महाज्योती जी सुरू केली आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी भिलेवाड्याला पहिली शाळा मुलींची 1848 काढली आणि अशा वेळेस त्या भिलेवाड्यांच्या ठिकाणी त्याचं स्मारक व्हावं महात्मा ज्योतिबा फुलेंचं, ही सुद्धा मागणी आहे त्या ठिकाणी आहे. आम्ही दुसरा एक निर्णय घेतला होता संतश्रेष्ठ जगनाळे महाराजांच्या समाधीस्थळाचं पुनर्जीवन करायसाठी बजेटमध्ये तरतूद केली, त्या कामाला गती मिळावी. ते एक तैलिक बांधवांचं एक श्रद्धास्थान आहे, ओबीसींचं श्रद्धास्थान आहे, म्हणून त्यांचंही जतन आणावं आणि त्याचं हे व्हावं, त्याला 70 कोटी रुपयाची बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. याबरोबरच ओबीसींचे साठी वसतिगृह नाहीत, कॅबिनेटचा निर्णय आम्ही त्यावेळेस घेतलेला होता, तर तो इम्प्लिमेंट करून लवकरात लवकर ओबीसींना घरकुलं मिळावेत आणि त्यासाठी ती बैठक लावावी. वसतिगृहांचा प्रश्न आहे, आम्ही निर्णय घेतलेला होता पण या कोरोनामुळे सुरू होऊ शकले नाहीत, यावेळेस त्यांनी सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी पुढाकार घ्यावा. बघा, श्रेयाचा विषय नाही, जो करेल त्याला त्याचं श्रेय मिळेल, म्हणून जो काम ओबीसीसाठी करेल ओबीसी जनता त्याच्या पाठीमागे उभी राहील. म्हणून आमची विनंती आहे की मुख्यमंत्री मोदींनी सर्व ओबीसीच्या, सर्व पक्षातील ओबीसीच्या नेत्यांना बोलवावं, चर्चा करावी आणि जे प्रश्न सुटण्यासारखे आहेत, अनेक प्रश्न आहेत त्यामध्ये, आता अदंतरीच सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा विषय आहे, अनेक जातींच्या समूहाचा पुन्हा ओबीसीमध्ये मागणी आहे, त्यावर चर्चा कुठेतरी झाली पाहिजेत. भटक्या जमातींच्या संदर्भातले अनेक प्रश्न आहेत, त्यावर चर्चा व्हावी. आणि आम्ही असे 8-10 विषय काढून दिलेले आहेत. धनगरांचा विषय आहेच मुळात, त्यांच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन काही करायचे आहेत. मी असताना इंग्रजी माध्यमांच्या शाळा आम्ही सुरू केल्या धनगरांसाठी, घरकुल योजना आम्ही सुरू केली, परंतु त्यांना बकरी पालनासाठी जो काही निधी उपलब्ध व्हायला पाहिजे तो झाला नाही आमच्या काळामध्ये, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामध्ये तीसुद्धा निधी उपलब्ध करून धनगरांचे अनेक प्रश्न आहेत, 13-14 प्रश्न आहेत, त्यावरही चर्चा व्हावी. अशा विविध समूहाच्या जातीच्या बरोबरच एकूणच ओबीसी, या ओबीसी समाजाचे प्रश्न सुटावेत आणि ओबीसीला न्याय मिळावा यासाठी आम्ही मागणी केलेली आहे. बऱ्याच दिवस झाले सरकार स्थापन होऊन अजून पालकमंत्री नाहीत, अनेक विषय प्रलंबित आहेत, तुम्हाला वाटतं ओबीसींच्या विषयावर दखल घेतील किंवा प्रश्न मार्गी लावतील? नाही, असं आहे की ही लढाई आता सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरच आता या सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. आता किती काळ प्रलंबन करतात, किती काळ हे लांबवतात, सर्वोच्च न्यायालय कधी सुनावणी घेते, हा अर्थात सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार आहे. त्यामुळेच मला वाटतं की आता मंत्रिमंडळाचं गठन करण्यामध्ये त्यांना काय अडचण आहे, करून टाकावेत, पालकमंत्री नेमावेत, जोपर्यंत सर्व निकाल बाजूला आला तर सरकार टिकेल, नाहीतर घरी जातील. पण जनतेची कामं होण्यामध्ये पालकमंत्री नसल्यामुळे डिप्युटीची मीटिंग होत नाही आणि अशा अनेक अडचणी आहेत की विकासाला आता खोळंबा आहे, विकासाला ब्रेक लागलेला आहे, काही कामं घोषणा होतात पण त्याचं इम्प्लिमेंटेशन खालीपर्यंत जात नाही. तर पूर्ण यंत्रणा सक्रिय झाल्याशिवाय, कार्यान्वित झाल्याशिवाय त्याचे रिझल्ट येत नाहीत. म्हणून सरकारने ही भूमिका स्वीकारावी. गणपती उत्सव आहे, घरोघरी आपण जात आहोत, आता हे झाल्यानंतर गणपती बाप्पांचा उत्सव संपला की लगेच सकारात्मक निर्णय घ्यावा. ओबीसींच्या प्रश्नावर तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात? नक्कीच भेट घेणार आहे. मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती करू आणि जे आम्ही आता आम्ही सांगितलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नावर चर्चा करून तोडगा काढायसाठी आम्ही त्यांना विनंती करतो.
ओबीसीचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्यामुळे ते प्रश्न सुटाव्यात या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं विजय वडेट्टीवर यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन सौरभ भोलेसह संजय टाफ, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.